पिंपरी चिंचवडमध्ये आता शेती जवळपास संपुष्टात आली आहे, मात्र शहरातल्या पिंपरी गुरव मधले पोपट जगताप शेती करतात. विशेष म्हणजे त्यांनी केलेली ही शेती त्यांनी पक्ष्यांच्या चाऱ्यासाठी सोडून दिलेली आहे. 6 एकरवरच्या ज्वारी त्यांनी पक्ष्यांसाठी ठेवलेली आहे आणि या संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी. पिंपरी चिंचवड शहरातील शेती जवळपास नष्ट झालेली आहे, मात्र पिंपळे गुरवमध्ये अजूनही जगताप कुटुंबीय शेती करत आहेत. खरं तर सिमेंट कॉन्क्रीटच्या जंगलामधील हे हिरवाई पाहिल्यानंतर मन प्रसन्न होतं. जे जगताप कुटुंबीय ही शेती करतायत, त्यांचं आणखी एक विधायक काम म्हणजे ही जी ज्वारीची शेती आहे, ही ज्वारीची शेती यातून कोणताही फायदा ते उचलत नाहीत. तर हे जे ज्वारी आहे ते केवळ पिकांसाठी त्यांनी ठेवलेली आहे. जवळपास 6 एकराचं हे क्षेत्र आहे. या 6 एकराच्या शेतीमध्ये ज्वारीचं पीक घेण्यात आलेलं आहे आणि ही जी शेती आहे ती फक्त पशुपक्षी जे आहेत त्यांच्या खाण्यासाठी ठेवण्यात आलेली आहे. नेमकी काय भावना होती जाणून घेऊया आपल्याबरोबर. पोपट जगताप स्वतः आहेत, काय सांगाल काय नेमकी भावना होती एवढी 6 एकर शेतीमध्ये तुम्ही ज्वारी केलेली आहे मात्र ती पिकांसाठी ठेवलेली आहे. आमचे वडोले पारजेत 10-12 एकर शेती आहे, त्यापैकी 5-6 एकर शेती आम्ही प्रत्येक वर्षी ज्वारी करतो, कोरडवाहू ज्वारी करतो आणि नंतर ती पशुपक्ष्याकरता आम्ही ठेवतो राखूनाचं. आम्ही काही त्याचे कणस वगैरे असं नाही, पण पशुपक्षी वगैरे प्रत्येक वर्षी भरपूर इथं पशुपक्ष्याला काय मिळत नसतं सिटीमध्ये, त्यामुळं आम्ही ती पशुपक्ष्याकरता ठेवतो आणि नंतर पिकल्यानंतर काढून घेतो. मग एकंदरीतच आपण पाहू शकतो की एकतर शहरामध्ये शेती पाहायला मिळत नाही, इथं शेती पण पाहायला मिळते, एवढंच नाही तर पशुपक्षी जे आहेत त्यांच्यासाठी ते ठेवण्यातही आलेले आहे आणि त्याचा नक्कीच या परिसरामध्ये जे पक्षी आहेत त्यांना फायदा होतोय. कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. लाल मातीतली कुस्ती म्हणजे